नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. सरांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर असं वाटतं की शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो आणि शब्दात शब्द खुलला तर सुसंवाद होतो. असा सुंदर असा सुसंवाद सरांनी आपल्या सर्वांसोबत केलेला आहे. तर या शब्दाच्या मैफिलीत पुढे जाताना मी माननीय श्री सुनीलदादा बोरांडे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते की त्यांनी थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करावे. आचार्य विनोबाबाबू श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने आयोजित या भव्य भंजरी भजन स्पर्धा त्या आयोजनाचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटनीय अध्यक्ष माननीय मोहन बाबूजी अग्रवाल, संजय भाऊ इंगळेजी, सुधीरभाऊ पांगूळ, या गावच्या सरपंच मीनाक्षीताई गिंदे, उपसरपंच विलासभाऊ दोड, बावीसकर सर आणि बसलेले या ग्रामपंचायतच्या सदस्य भगिनी, त्याचप्रमाणे याचे जे आयोजक आहेत दिलीपभाऊ साडे, यशवंत वाघमारे, उपस्थित सर्व गुरुदेवप्रेमी बंधुभगिनी, तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे जे कार्य त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या गावी भावी भजनं जेने जागृत होतो वृद्ध तरुण, स्त्रिया मुली सकळ सज्जन कार्यकर्ती ग्रामाचे, या उक्तीप्रमाणे आज या स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे त्यामागचा उद्देश या सर्व मंडळींचा हाच आहे की गावामध्ये जो काही सांस्कृतिक सामाजिक सद्भावना निर्माण व्हावी, एक सुसंस्कृत समाज त्या उद्देशाने तयार व्हावा, अंधश्रद्धेला आळा बसावा आणि खरा जागृत समाज या गुरुदेव मंडळींच्या माध्यमातून जागा व्हावा हाच उद्देश आहे. बावीसकर सरांनी म्हटलं की या ठिकाणी उपस्थिती कमी आहे. बावीसकर सर नदीचा उगम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी पात्र छोटं असतं, परंतु मला असं वाटतं की जी सुरुवात यावर्षीपासून सुरू झाली या मंडळाची, तर निश्चितच प्रगती होईल आणि आपला जो भजन मंडळाचा जो वारसा आहे तो दिवसेंदिवस वाढतच राहील. संजीभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या मंडळींसमोर आज संध्याकाळपर्यंत हा संदेश पोहोचेल आणि या कार्यक्रमाची भव्यता निर्माण होईल असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.